सतरा जूनची एक धक्कादायक आणि प्रत्येकाने सोशल नेटवर्क वापरताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील बातमी अन्यथा आपण जर काही चूक केली अनोळखी मुलीबरोबर फ्रेंडशिप सोशल नेटवर्कवर केली किंवा व्हॉट्सअपवर अशी चॅटिंग करताना आपण काही सीमा ओलांडल्यात तर आपला देखील हनी ट्रॅप होऊ शकतो आणि हनी ट्रॅप आता थेट यावल शहर आणि तालुक्यात येऊन धडकला असल्याची ही बातमी आहे यावल शहरातील विस्तारित भागातील रहिवाशी एका तरुणाला कोमल अग्रवाल नामक एका मुलीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो या मुलाने फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली नंतर त्या मुलीने याला त्याचा मोबाईल क्रमांक मागितला याने सहज तिला आपला मोबाईल नंबर दिला आणि ती मुलगी या यावल शहरातील मुलाशी व्हॉट्सअपवर चॅटिंग करू लागली चॅटिंग करत असताना अचानक तिचा एक दिवशी व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉलमध्ये या तरुणीने आपण तुला खूप लाईक करतो तुझ्याशी प्रेम करतो असे सांगितले तर हा मुलगा देखील मी पण तुझ्याशी प्रेम करू लागलो आहे असं सांगू लागला अशाच पद्धतीने काही वेळ व्हिडिओ कॉलवर गप्पा चालल्या एक दिवशी या कोमल अग्रवाल नामक मुलीने व्हिडिओ कॉलमध्ये स्वतःचे कपडे उतरून विवस्त्र झाली आणि त्या मुलाला देखील सांगितले की तू देखील आता तुझे कपडे उतरव आणि त्या मुलाने जेव्हा आपले कपडे उतरवले तेव्हा त्यांनी त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला नंतर त्या मुलाला त्यांनी उतरवलेले कपडेचा व्हिडिओ परत टाकून त्याच्याकडून पैशांची मागणी केली तो मुलगा घाबरला आणि त्याने थेट जळगाव सायबर क्राईम गाठले त्याचप्रमाणे किनगाव येथील एका तरुणाला देखील नेहा शर्मा नावाच्या मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली तेव्हा या मुलीने फेसबुकवरून त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याला व्हॉट्सअपवर मेसेज टाकले आणि त्याला देखील तिने हळूवार बोलता बोलता प्रपोज केले नंतर त्याला व्हिडिओ कॉल करून स्वत विवस्त्र होऊन दाखवलं आणि त्या मुलाला देखील तशाच पद्धतीने फसवण्यात आलं तेव्हा या दोघं मुलांनी सायबर क्राईममध्ये तक्रार दिलेली आहे एकूणच हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितलं आहे एकूणच व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बोलणाऱ्या या मुली नसतात अशा पद्धतीचे मुलींचे व्हिडिओ शूट करून काही भामटे चुकीचा आणि गैरवापर करत आहे आणि हनी ट्रॅप लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो या प्रकारामध्ये पहिल्यांदा या मुलीच्या नावाने कोणत्याही तरुणाला ते फसवतात फेसबुकवर मॅसेज टाकतात नंतर व्हॉट्सअपचा नंबर मिळवतात आणि आपण एकामेकाशी प्रेम करतो अशी बतावणी करून त्यांना स्वतःच्याकडे आकर्षित करतात नंतर व्हिडिओ कॉल करून हळूहळू प्रत्येक सीमा ओलांडली जाते व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करताना विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ चित्रण हे असं दर्शवलं जातं की समोरची मुलगी ही ऑनलाईन व्हिडिओ कॉल करत आहे मात्र ही सर्व टेक्निकल बाब असते व्हिडिओ कॉलमध्ये समोरची मुलगी संबंधित तरुणाला देखील सांगते की तू देखील तुझे कपडे उतरवू मला तुला विवस्त्र बघायचं आहे आणि नेमकं याच ठिकाणी तरुण बळी पडतात आणि त्यांना वाटतं की व्हिडिओ कॉल आहे कोणी रेकॉर्ड करत नसेल आणि ते तरुण देखील स्वतः विवस्त्र होऊन उभे राहतात अशा परिस्थितीमध्ये विवस्त्र अवस्थेतील त्यांचं व्हिडिओ चित्रण ते रेकॉर्ड करतात आणि नंतर ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होतो त्या मुलाला धमकी दिली जाते की तुझा विवस्त्र अवस्थेतील हा व्हिडिओ आम्ही सर्व सोशल नेटवर्कवर व्हायरल करू तू इतके इतके पैसे आमच्या अकाउंटवर टाक अशा पद्धतीने हा हनी ट्रॅप केला जातो आता हा हनी ट्रॅप या अव्वल शहर आणि तालुक्यात येऊन ठेपला आहे यावल शहरातील कॉलनी भागातील एका तरुणास आणि किनगाव येथील एका तरुणास हनी ट्रॅपमध्ये अशाच पद्धतीने अटकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि या दोघांनी थेट जळगावच्या सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवली आहे तेव्हा मी तरुणांना आणि नागरिकांना विनंती करतो की आपण दक्षता घ्या देखील अशा पद्धतीने जर कोणी व्हिडिओ कॉल किंवा अनोळखी मुलगी फ्रेंड रिक्वेस्ट व्हॉट्सअपवर मेसेज टाकत असेल तर सतर्क रहा अन्यथा तुमची देखील फसवणूक होऊन तुम्ही हनी ट्रॅपमध्ये अडकू शकतात धन्यवाद